फ्रेंड्स लाल बटन दबा के चैनल को सब्सक्राइब कर दे और बेल आइकॉन को क्लिक कर दे ताकि आने वाली नोटिफिकेशन के बारे में पता चल सके। सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू चैनल। माय नेम इज नीक एंड यू आर वाचिंग ऑनलाइन जॉब न्यूज। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं। आजचा फ्री व्हिडिओ हा मराठीमध्ये करणार आहे मी, एक चेंज म्हणून, कारण की आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे हा रिझर्व रिझनसाठीचा आहे। आज पण डिफरंट डिफरंट टाईपची वॅकन्सीज आलेली आहे, बट स्पेशली फॉर विदर्भचे जॉब्स आज खूप सारे आहे, त्यामुळे आज विदर्भ स्पेशल म्हणून मी आज मराठीमध्ये व्हिडिओ करत आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन जॉब न्यूज चॅनल हे असं एक नवं प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये जॉब्स प्रोव्हाइड करतं, सोबत याचे खूप सारे बेनिफिट्स पण आहे। तर बेनिफिट्स कसले, तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्या पण रिजनमध्ये असाल, कोणत्या पण झोनमध्ये असाल, किंवा तुम्ही जर महाराष्ट्राचे जर कॅन्डिडेट असाल, तुम्ही कोणत्याही डिस्ट्रिक्टवरून जर बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला त्या झोनमधली वॅकन्सीज कुठे आलेली आहे आणि कोणत्या प्रायव्हेट वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत असतो। तर ऑनलाईन जॉब न्यूज चॅनलचा एक नवं मोठं असा होता की यामागचा उद्देश असा होता की एक इझी वे टू अप्लाय, म्हणजे विथ इन सेकंडमध्ये अप्लाय करा आपल्या घरी राहून। आता जसं पॅन्डेमिकचा समज काळ चाललेलो आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही अप्लाय करू शकता विथ इन सेकंडमध्ये। त्यासाठी तुम्हाला ओनली फक्त तुमचा रिझ्यूम लागेल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलची खासियत हे आहे की तुम्ही कोणत्या पण एज्युकेशन बॅकग्राऊंडमधून जर येत असाल, तुम्ही 8वी पास असाल किंवा 10वी पास असाल, या मग तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कोणत्याही फील्डमध्ये, सगळ्यांसाठी आपल्याकडे जॉब असतात। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की याने तुमचा टाईम वाचेल, तुमचे पैसे पण वाचेल आणि सोबत सोबत तुमचं फिजिकली जो हरॅसमेंट होतो तो पण नाही होणार, तुम्हाला एक मेंटली पीस मिळेल। आणि ऑनगोइंग वॅकन्सीजबद्दल मी तुम्हाला सांगत असतो नेहमी, आणि ऑनगोइंग वॅकन्सीज म्हणजे जस्ट इन्स्टंट तुम्हाला जॉबची गरज असेल तर अशा तुमच्या फ्रेंड्सला, मित्रांना, मैत्रिणींना जरूर कळवा। सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण शेअर जरूर करा, त्यामुळे होईल असं की तुमची एक मदत कोणाला जॉब मिळून देऊ शकते आणि एक कोणती पण जॉब मिळणे, आपल्या करिअरला स्टार्ट करणे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच नीट आहे, सध्याचा काळ खूप कठीण चाललेला आहे, तर एक जेन्युइन हेल्प होऊन जाणार हा माझ्याकडून हेल्पच आहे, त्याच उद्देशाने मी हे चॅनल चालू केलेलं आहे। तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजची जी आपली पहिली वॅकन्सी झालेली आहे ते येत आहे वर्धेवर। तर तुम्हाला कोणत्या पण जॉबचा जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हॅशटॅग ऑनलाईन जॉब न्यूज, सगळ्यात पहिले हे आपल्या चॅनलचं नाव सर्च करा, हॅशटॅग लावून, किंवा तुम्ही ज्या पण झोनमध्ये राहतात त्याच्या पुढे हॅशटॅग लावून ऑनलाईन लावा, हॅशटॅग ऑनलाईन, आणि तुमचं जे पण गाव असेल त्या गावचं नाव लिहा आणि जॉब लिहा, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला व्हिडिओ मिळेल, नाही तर मग तुम्ही हॅशटॅग नेक्स्ट जॉब म्हणून पण सर्च करू शकता। तर हे पहिली जी वॅकन्सी येते हे आहे वर्धेवरून, ॲसेंट इलेक्ट्रिफिकेशन इंजिनियर्स करून अर्जंट रिक्वायरमेंट आहे। तर यासाठी तुम्ही जर बी किंवा डिप्लोमा जर केलेला असेल आणि तुमचा जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या फील्डमध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये जर तुम्ही बी किंवा डिप्लोमा केलेला असेल, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि बी केलेल्या विद्यार्थ्यांना जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, आणि तुमच्याकडे इलेक्ट्रिकल सुपरविजरचं लायसन हे असणं कंपल्सरी आहे फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, म्हणजे MH कडून, तर महाराष्ट्र स्टेट कडून। तर जॉब प्रोफाईल जे राहणार तुम्हाला ऑपरेशन अँड मेंटेनन्स हे तुम्हाला काम बघायचं आहे, आणि जॉब लोकेशन राहणार वर्धा। तर तुम्हाला काय करायचं, मेल ID वर ह्या rajesh@ascentengineers.com वर तुम्हाला आपला रिझ्यूम सेंड करून द्यायचा आहे, किंवा या नंबरवर कॉल करून विचारू शकता। तर यानंतरची जे नेक्स्ट वॅकन्सी येत आहे मित्रांनो, हे येत आहे सेकंड वॅकन्सी, हे येत आहे सेल्स ऑफिसर किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हसाठी। तर हे जे आहे अंबिका कंपनी, खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे, एक ब्रँड आहे, आणि हे मसाले पदार्थ बनवत असते। तर यांना प्रत्येकी जिल्हा स्तरावर उमेदवार हे नेमायचे आहे, तर यासाठी त्यांची वॅकन्सीज चाललेली आहे। जर तुम्हाला एक
3 ते 5 वर्षाचा जर अनुभव असेल सेल्स ऑफिसर साठी किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह साठी 2 ते 4 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या दिलेल्या आयडीवर कॉल करायचा आहे। हे जे जागा आहे भुसावळला निघालेली आहे मित्रांनो, वळगाव रोड भुसावळ, व्हॉट्सअप नंबर आहे, इथे तुम्ही कॉल किंवा तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता, इथे ईमेल आयडी दिलेली आहे, हे तुम्ही बघून घ्याल। तर यानंतरची जी वॅकन्सी आहे मित्रांनो, हे येत आहे 3rd नंबरची वॅकन्सी, हे येत आहे आपल्याला औरंगाबाद म्हणून MMRI कमालयन बजाज हॉस्पिटल। तर यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या पोस्ट निघालेल्या आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। फिजिकल फिजिशियन असिस्टंट साठी जर तुम्ही BAMS किंवा BHMS केलेलं आहे आणि तुम्हाला 2 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता। स्टाफ नर्ससाठी GNM BSc नर्सिंग जर तुम्ही केलेलं आहे आणि फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर आहे अनेस्थेन असिस्टंट, तर त्यामध्ये तुम्ही जर BSc केलेलं असेल, BSc इन्स्टिनिया टेक्नॉलॉजी, तर तुम्ही जर याचे स्टुडंट असाल फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स तरी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर सॉफ्टवेअर ऑफिसर आहे, जर तुम्ही BE केलेलं असेल किंवा BE कम्प्युटर सायन्समध्ये केलेलं आहे किंवा MCA मीन्स मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन केलेलं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी तुम्हाला 2 वर्ष एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। सोबतच जर तुम्ही असिस्टंट लायब्ररीसाठी जर अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला BE बॅचलर ऑफ लायब्ररी किंवा MCOM लायब्ररी जर केलेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तर तुम्ही या कोणत्याही कोर्ससाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं मित्रांनो, सोमवार ते शनिवार 10 वाजेपासून सकाळी तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। याशिवाय जर तुम्ही इथे जाऊ नाही शकले तर तुम्ही काय करायचं, तुमचा जो रिझ्यूम आहे तो drop@bajajhospital.com वर तुम्हाला सेंड करायचा आहे। तर यानंतरची जी 4थी वॅकन्सी आहे मित्रांनो आजची, हे पण येत आहे आयुर्वेदिक हॉस्पिटलमधून जे औरंगाबादवरून येत आहे। तर हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे मित्रांनो आयुर्वेदिकचं जनरल, तर तुम्हाला हे बघून घ्यायचं। कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमची ती पोस्टिंग होणार, तर इथे डिफरंट डिफरंट टाईप टाईपचे पोस्ट आलेले आहे। जसं वैद्यकीय अधिकारीच्या 2 जागा आहे, आयुष वैद्यकीयच्या 4 जागा आहे, प्रशासकीयच्या 1 जागा आहे, वॉर्ड बाय आयच्या 12 जागा आहे आणि स्टाफ नर्सच्या तुम्ही बघू शकता 21 जागा आहे। तर हा तुमचा पगार राहणार मित्रांनो। अशा प्रकारे तुमची क्वालिफिकेशन दिलेली आहे। वॉर्ड बायसाठी तुम्ही 10वी पास जर असाल तरी अप्लाय करू शकता, स्टाफ नर्ससाठी GNM BSc जर असाल तर हे करू शकता आणि वैद्यकीय अधिकारीसाठी MBBS असेल तरी अप्लाय करू शकता। त्यासाठी तुमच्या इथे पगार दिलेला आहे 12,000 पासून तर 60,000 पर्यंत तुमचा पगार राहणार। जे पण इच्छुक कॅन्डिडेट आहे तर त्यांनी काय करायचं आहे, थेट मुलाखतीत जाणं जायचं आहे, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो। तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन 29 तारखेला सकाळी 9 ते 6 तर तुम्हाला या वेळी तिथे जायचं आहे। या हॉस्पिटलमध्ये ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही गुगल मॅपवर टाकला तरी दिसून जाणार। आणखी जायच्या पहिले तुम्हाला इथं या नंबरवर कॉल करायचा आहे जर तुम्हाला जॉबची गरज असेल तर। हे बघा मित्रांनो, म्हणजे आपण मी जी पण वॅकन्सीज सांगतो ते ऑनगोइंग वॅकन्सीज असतात, म्हणजे विदिन 1 मंथ एक हप्त्याच्या अंदाजाच्या वॅकन्सीज मी तुम्हाला सांगत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताकि येणाऱ्या वॅकन्सीजबद्दल तुम्हाला माहिती असो। तर आजची जी 5th नंबरची वॅकन्सी आहे, 5व्या नंबरची जी वॅकन्सी आहे ते येत आहे मित्रांनो जवंतमधून, लॉजिस्टिक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सावंत म्हणून। सॉरी पहिलं म्हटलं मला जे वाटलं हा कळसामध्ये लिहिलेलं आहे सावंत। तर इथे पण वेगवेगळ्या पदासाठी वरती चाललेली आहे, जसं असिस्टंट मॅनेजरसाठी बॅक ऑफिसमध्ये इथे रिक्वायरमेंट आहे। त्यासाठी तुमची जर इंग्लिश स्पीकिंग गुड असेल आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर मधून केलेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर सिनियर अकाउंटंटसाठी आहे, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल 10 वर्षाचा आणि किंवा तुम्ही CA असाल तरी अप्लाय करू शकता। त्यानंतर सिनियर मार्केट अँड मॅनेजरसाठी पोस्ट आहे, तर यासाठी यांनी 10 वर्ष कमीत कमी मागितलेल्या आहे एक्सपिरियन्स आणि तुमची जर फ्लुएन्सी असेल इंग्लिशमध्ये। तर तुम्ही या कोणत्या पण कोर्ससाठी जर अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला करायचं काय, sujit@sawantlogistic.com वर तुम्हाला तुमचा रिझ्यूम सेंड करून द्यायचा आहे।
तर तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल विल बी इन्फॉर्म लेटर. तर जसं तुमचं शॉर्टलिस्ट झाले तर तुम्हाला इंटरव्ह्यू तुमची शेड्यूल केली जाईल, तुम्हाला नंतर ईमेलद्वारे कळवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, अकोल्यावरून लेबन लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड वरून जॉब येत आहे. तर इथे पण डिफरंट टाईपच्या वॅकन्सीज आहे. जशी फर्स्ट वॅकन्सी जी आहे ती सिक्युरिटी सुपरवायझरसाठी एक पोस्ट आहे. त्यासाठी तुमची क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट जर असाल आणि इंग्लिश तुम्हाला बरोबर बोलता येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर सिक्युरिटी ऑफिसरसाठी आहे. जर तुम्ही 12वी पास असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तरी तुम्ही इथे 4 पोस्ट अप्लाय करू शकता. त्यानंतर तिसरी वॅकन्सीज आहे सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी एक पोस्ट आहे. जर तुम्ही BSc किंवा MSc केलेलं आहे आणि तुम्हाला तुमची इंग्लिशमध्ये चांगली पकड आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे 4थी वॅकन्सी आहे जी ग्राफिक डिझायनिंगची आहे. जर तुम्हाला इथे ग्राफिक डिझाईन येतात, तुम्हाला फोटोशॉप वगैरे हे पण मॅनेज करता येतं, तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर कॅन्टीन सुपरवायझरची एक पोस्ट आहे. तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल आणि कम्प्युटर फ्लुएन्सी मस्ट, तुम्हाला कम्प्युटर चालवता येते, जर तुमचं MSc IT वगैरे झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. जे पण इच्छुक आहे या कोणत्या पण पोस्टसाठी इथे वरती दिलेल्या 5 पोस्ट नंतर, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो रिझ्यूम राहतो तो आपल्याला hireme@lebanlab.com वर सेंड करून द्यायचा आहे. पण हे सेंड करायचं आहे 2 तारीखच्या पहिले पहिले, 2 मेच्या पहिले पहिले. तर यानंतरची मित्रांनो, यानंतरची नेक्स्ट वॅकन्सी येत आहे, 7व्या नंबरची वॅकन्सी हे येत आहे तनिष्क मधून. तनिष्क ह्याचं खूप मोठं तुम्हाला माहितच आहे, गोल्डचा ब्रँड आहे तनिष्क. याचे डिफरंट डिफरंट टाईपचे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला शोरूम बघायला मिळेल. तर इथे काम करण्यासाठी एक तुम्हाला डॅशिंग पर्सनॅलिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिफरंट डिफरंट टाईपचे रिच लोक येत असतात, तर त्यासाठी त्यांना इम्प्रेस झाली पाहिजे अशी तुमची अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी सोबत तुमची लँग्वेजवर पकड असणे महत्त्वाचं असते. तर बघू. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सीज येत आहे हे टाटा ग्रुपचे टायटन कंपनी तर्फे येत आहे. ही जी स्थित आहे ही येत आहे जळगाव येथील शोरूम करिता. महिन्याती उच्च शिक्षेचा जागा भरलेली आहे. तिथे स्टोर मॅनेजरची 1 जागा आहे. यासाठी तुम्ही जर MCOM बरोबर पात्रता म्हणून 3 ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर फ्लोअर मॅनेजरसाठी जागा आहे. त्यानंतर सेल्समॅन सेल्स गर्ल्सच्या जागा 16 जागा आहे मित्रांनो, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर जर तुमच्यामध्ये जर स्किल असेल काही पण विकायची आणि जर तुम्हाला इंग्लिश हिंदी मराठी या तिन्ही भाषेमध्ये जर तुम्हाला बोलता येत असेल तर तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सेल्समॅन किंवा सेल्स गर्लमधून. यासाठी तुम्ही काय कोणती पण तुम्ही जर पदवी वगैरे असाल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर कॅशियरमध्ये 2 जागा आहे. त्यानंतर पुन्हा कम्प्युटरमध्ये 1 आहे आणि ग्रेटरमध्ये 1, अशा विविध प्रकारच्या जागा निघालेल्या आहे मित्रांनो. तुम्हाला करायचं काय, तुम्हाला इथे जर अर्ज करायचा असेल कोणत्या पण पोस्टसाठी तर तुम्हाला पोस्टचं सब्जेक्टमध्ये नाव लिहायचं आणि ईमेल करून द्यायचा तुमचा रिझ्यूम kpgandhisales@gmail.com वर, किंवा तुम्ही या व्हॉट्सअप नंबर दिलेला या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करून पण जाऊ शकता. बट एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण या कोणत्या पण पोस्टसाठी जर अप्लाय कराल तर त्यामध्ये तुमच्या रिझ्यूममध्ये तुमचा पासपोर्ट फोटो नक्की लावा. तर आजची जर यानंतरची 8व्या नंबरची जी वॅकन्सी येत आहे मित्रांनो, हे येत आहे इथे वॉक इन इंटरव्ह्यू चाललेली आहे. ऑइल रिफायनिंग कंपनी आहे एक. तर यामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट आहेत. जसं डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 2 पोस्ट निघालेल्या आहेत, सुपरविजनसाठी 2 पोस्ट निघालेल्या आहेत, इन्स्ट्रुमेंट इंजिनियरसाठी 1 पोस्ट निघालेली आहे. तर खाली क्वालिफिकेशन दिलेले आहे, तुम्ही बघून घ्याल. हे जे पोस्ट येत आहे हे येत आहे संजय सोया प्रायव्हेट लिमिटेड करून. हे आहे MIDC BIT वर्कशॉर्ट अंदावन धुळे इथे. तर तुम्हाला कोणत्या पोस्टमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ते वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे मित्रांनो 30 एप्रिल पासून तर 1 पर्यंत आहे. आणि तुम्हाला जायचं आहे इथं टायमिंग दिलेलं आहे 1:30 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत. तर जेव्हा जाताना तुम्ही सोबत तुमचा बायोडाटा न्यायचा आहे आणि पासपोर्ट साईजचे फोटो हे नक्की सोबत घेऊन जा. त्यानंतर जे नेक्स्ट वॅकन्सी येत आहे मित्रांनो, हे येत आहे फॅब इंडियन इंजिनियर्स करून. हे येत आहे कोल्हापूर वरून मित्रांनो. ते कोल्हापूर फॅब इंडिया एक प्रायव्हेट लिमिटेड चांगली कंपनी आहे. ते आज फॅब्रिकेशन प्रोडक्शनचे पोस्ट निघालेले आहे 2. त्यासाठी तुम्हाला जर अगर डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा तुम्ही बी केलेलं असेल आणि सोबतच एक्सपिरियन्स असेल
जर फ्रेशर्स असेल तरी तुम्ही अप्लाय करा, एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिलेला जाईल. त्यांना जर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी पण दोन पोस्ट निघालेले आहे, त्यासाठी पण त्यांनी डीएमई डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच मागितलेलं आहे. आणि इंडस्ट्रियल मार्केटिंग जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या दोन पोस्ट कोणत्या पण पोस्ट साठी जर अप्लाय करायचं असेल तर काय करायचं आहे, तिथे नंबर दिलेला आहे किंवा fabindiaengineers.1@gmail.com वर पण तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता. तर यानंतर यानंतर जी नेक्स्ट वॅकन्सी आहे मित्रांनो, ही येत आहे लाईफ केअर हॉस्पिटलमधून. तर हे जे रिक्वायरमेंट जे आहे आरओ बीएमएस आणि बीएचएमएस आरओ आणि किंवा सिस्टरसाठी फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असेल आणि वर्ड बॉयसाठी फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स तरी असेल तरी चालेल. तर या कोणत्या पण पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत इच्छा जर तुम्ही नाशिकच्या जवळपास असेल तर हे सिडकोमध्ये आहे लाईफ केअर हॉस्पिटल. तुम्ही गुगल मॅपवर टाकल्यावर तुम्हाला मिळून जाणार आणि अट्रॅक्टिव्ह सॅलरी पण मिळणार तुम्हाला. जे पण इच्छुक कॅन्डिडेट आहे त्यांनी hr@lifecarehospital.in वर आपला रिझ्यूम सेंड करून द्यायचा आहे मित्रांनो. सोबतच किंवा तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून पण विचारू शकता. त्यानंतर मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टर बेसवर जे भरती आहे ते इथे भरती आहे. तर हे एक फेटलिंग ठेकेदारी आहे ज्यामध्ये ढलाई उद्योग राहतात. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 लोक पर्यंत मिळणं क्षम शकते. म्हणजे 35 ते 40 किलो तुम्हाला जे पण काही काम दिलेलं असेल ते उचलावं लागेल, जसं बोरी इकडून तिकडून न्यावं लागते. असेच काही इम्पोर्ट एक्सपोर्टचं विविध प्रकारचे काम राहतात. इथे हेल्पर, ऑपरेटर, कस्टमर, ग्रँडमॅन, चिपरमॅन अशा विविध प्रकारच्या पोस्ट आहेत. जर तुम्ही यामध्ये इच्छुक असाल तर तुम्ही इथे दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू शकता किंवा एक ईमेल आय डी दिलेली आहे, या ईमेल आय डीवर तुम्ही आपला रिझ्यूम सेंड करू शकता. यानंतर जी वॅकन्सी आहे मित्रांनो, हे येत आहे नाशिकवरून. तर तुम्हाला करायचं काय, हॅशटॅग ऑनलाईन नाशिक जॉब किंवा हॅशटॅग न्यूज जॉब पण सर्च करून तुम्ही जॉबची माहिती घेऊ शकता. तर इथे सुमन ग्रुप ऑफ कंपनीज कडून एक रिक्वायरमेंट आलेली आहे. इथे विविध प्रकारच्या रिक्वायरमेंट आहे, जसं रिसेप्शन साठी एक पोस्ट आहे जी महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर एचआर ॲडमिनसाठी जर तुम्ही एमबीए केलं असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर अकाउंट मॅनेजर, अकाउंटंट, परचेस मॅनेजर, लॉजिस्टिक, यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या वॅकन्सीज आहे. ऑफिस बॉय, तर अशा वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. जर तुम्ही या कोणत्या पण वॅकन्सीजमध्ये जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला तुमचा रिझ्यूम sumangroup.mp@gmail.com वर सेंड करायचा आहे किंवा या नंबर दिलेला या नंबरवर कॉल करून पण विचारू शकता. तर मित्रांनो, यानंतरची जी वॅकन्सी आहे जी येत आहे गोव्यावरून. तर कडंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडवरून ही वॅकन्सी येत आहे. तर हे गव्हर्नमेंट ऑफ गोवा अंडरटेकिंग रजिस्टर्ड कंपनी आहे मित्रांनो. तर इथे पण विविध प्रकारच्या पोस्ट आहेत. तुम्ही बघू शकता असिस्टंट इंजिनियर, जर तुम्ही सिव्हिलमध्ये केलेलं असेल तर इथे एक पोस्ट आहे. सेकंड अकाउंटंट, थर्ड आहे असिस्टंट परचेस ऑफिसर, चौथ्या नंबरची असिस्टंट स्टोअर कीपर आणि पाचव्या नंबरची आहे सुपरवायझर आणि सहा नंबरची आहे सिक्युरिटी असिस्टंट आणि 7 नंबरवर आहे फोरमॅनची. अशा प्रकारच्या विविध पोस्ट इथे दिलेल्या आहेत. जर तुम्ही या कोणत्याही पोस्टला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे www.ktlh.goa.com वर. आणि इथे गेल्यावर तुम्ही या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला करिअरचं ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुम्हाला अप्लाय करायची जे लास्ट डेट आहे हे 7 तारीख आहे. 7 मेच्या पहिले तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि जर तुम्ही जर काही चुकीची इन्फॉर्मेशन किंवा अर्धवट माहिती दिली तर तुम्ही रिजेक्ट, तुमचं जे ऍप्लिकेशन आहे रिजेक्ट पण होऊ शकतं. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. किंवा तुम्ही डायरेक्टली तुमचा जो रिझ्यूम आहे तो इथे इथे पण सेंड करू शकता kadamba@yahoo.com वर. हे करणं सोपं जाईल. यानंतरची जी वॅकन्सी येते मित्रांनो, हे येत आहे सिंधुदुर्गवरून. तर हे पण हे गोव्याच्या जवळजवळ पुणे जवळजवळ आहे डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्गवरून. तर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलवरून वॅकन्सीज येते मित्रांनो. तर इथे विविध प्रकारच्या पोस्ट आहेत. तुम्हाला इथे टीचिंग बॅकग्राऊंडमधून जे असेल ज्यांची इच्छा आहे शिकवायची, तर अशांना आपल्या कर्जासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जसं पहिली ते 10वी विद्यार्थ्यांना शिकावं लागली तर जो सब्जेक्ट दिलेला आहे इंग्लिश, मराठी, मॅथ्स, सायन्स टीचरसाठी आहे. आणि जर तुम्हाला 1 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल
आणि पोझिशन एक आहे जर इच सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला सगळे हे सब्जेक्ट शिकवता आलेले पाहिजे आणि तुमचे जे क्वालिफिकेशन आहे ते बी एड बॅचलर किंवा मास्टर इन रिलेटिव्ह फील्ड पाहिजे. तसंच यामध्ये पी टी टीचरची पण आहे आणि तसंच आर्ट क्राफ्ट डान्स म्युझिक म्युझिक टीचरची पण पोझिशन आहे. तर तुम्हाला या कोणत्या पण कोर्ससाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला करायचं काय, तुमचा जो रिझ्यूम आहे त्यावर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सोबतच तुमचा जो बायोडाटा आहे त्यावर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर पण लिहायचा आहे स्पेशली, आणि त्यानंतर तुम्हाला हा पाठवायचा आहे मी राजेंद्र @athemonth.com वर. तर यावर या ईमेल आय डीवर तुम्ही हा तुमचा रिझ्यूम सेंड करून द्या आणि इथे स्पेशली आम्ही सांगितलेलं आहे मेन्शन युअर व्हॉट्सअप नंबर ऑन रिझ्यूम बायोडाटा. तर हे ऑनलाईन वॅकन्सीज आहे मित्रांनो, तुमचे जे इंटरव्ह्यू राहणार हे 2 मेला राहणार 10 वाजेपासून 3 पर्यंत. तर लक्षात असू द्या हे इंग्लिश नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएंट असणे गरजेचं आहे. आणि शॉर्टलिस्ट जे पण कॅन्डिडेट राहणार तुम्ही हा रिझ्यूम सेंड केल्यानंतर तर त्यांनाच या इंटरव्ह्यूच्या दिवशी बोलावलं जाईल. त्यानंतर आजची लास्ट आणि आखरी वॅकन्सी येत आहे मित्र, मी येत आहे गोंदियावरून. तर हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटल आहे गोंदियाचं, तिथे असे वेगवेगळे 2 वॉक इन इंटरव्ह्यू चाललेला आहे. तर इथं 2 पद असे निघालेले वैद्यकीय अधिकारी. जर तुम्ही MBBS केलेलं असेल किंवा MDS MS असल्यास तुम्हाला 80 ते 90 हजार मित्रांनो पगार राहणार. आणि कक्षसेवक किंवा सफाई कामगार जर 10वी पास आहे तर त्यांना 8 हजार GST TDS वगळून. म्हणजे हातात हे जर तुम्हाला हे जे आहे सफाई कामगारासाठी 8 हजार रुपये येणार हातात, बाकी PS GST ते कटेल ते वेगळा, म्हणजे जवळपास हा तुमचा 14-15 हजाराला पगार जातो. तर इथे वॉक इन इंटरव्ह्यू झालेला मित्रांनो हा. तर मित्रांनो गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं तरी तुम्हाला इथे राहायची जी सोय आहे ती गव्हर्नमेंटकडून करण्यात नाही येणार, ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. आणि तुम्हाला कोविड सेक्शनमध्ये पण काम करावं लागेल यामध्ये या पदांवर. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला इच्छुक असाल या पोझिशनसाठी जर काम करण्यासाठी, तर तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे, तुमचे जे पण डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन या ओरिजिनल हे तुम्हाला जायचं आहे 30 एप्रिलला सकाळी 10 वाजेपासून हे इंटरव्ह्यू थेट तुम्ही या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये या याच्यावर जाऊ शकता, बघू शकता स्क्रीनशॉट घेऊन गोंदियामध्ये. तर मित्रांनो ह्याच होत्या आपल्या सगळ्या आजच्या वॅकन्सीज. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन वॅकन्सीज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. तर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण सांगा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि फोकस राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.